कुणीतरी शर्जील इस्मानील उस्मानी नावाचा एक सडक्या डोकाचा इसम हा पुण्यामध्ये येतो आणि कुठल्या त्या एल्गार परिषदेमध्ये हिंदूंना सडका म्हणतो आणि या ठिकाणी कुठली कारवाई त्याच्यावर होत नाही। हिंदू काय रस्त्यावर पडले, या राज्यात काय मोगलाई आहे? शरम वाटायला पाहिजे या सरकारला, शरम की या ठिकाणी असं बोलल्यानंतर या ठिकाणी गृहमंत्री म्हणतात आम्ही चौकशी करू। कशाची चौकशी करता? सगळीकडे त्याचा स्पष्टपणे व्हिडिओ दिसून पडतो आहे, तो सगळीकडे व्हायरल होतो आहे। आणि जर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे येऊन कोणी हिंदूंना सडकं म्हणणार असेल आणि जर महाराष्ट्राचं सरकार ऐकून घेणार असेल, भारतीय जनता पार्टी चूप बसणार नाही। तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून जर त्याला अटक केली नाही तर त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन सुरू करू। सरकारला आम्ही इशारा या ठिकाणी देतोय। आणि कोण आहे हा? हा तोच व्यक्ती आहे जो बाहेर येऊन म्हणतो की आम्ही बाबरी मशीद बांधू। अशा सडक्या डोक्याच्या लोकांना या महाराष्ट्रात का प्रवेश देता? आणि प्रवेश दिला तरी त्यांना कार्यक्रम का करू देता? या ठिकाणी आपल्याला कल्पना होती की ही जी काही परिषद आहे ही परिषद केवळ आग ओतण्याकरता आणि समाजामध्ये तेण निर्माण करता तयार झालेली आहे आणि तेच त्यांचं काम आहे। हा अनुभव असताना देखील त्यांना अशा प्रकारचं आयोजन केलं जाऊ देतं, मला असं वाटतं कुठेतरी सरकारची मिलीभगत आहे। हे जे असं हिंदूंच्या विरुद्ध बोललं जात आहे, सरकारच्या मर्जीनं हे बोललं जात आहे असंच आम्हाला वाटेल। आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे, तात्काळ या संदर्भात कारवाई झालीच पाहिजे। शिवसेना सत्तेला मिंदी झाली आहे, सत्तेला नतमस्तक आहे, त्यामुळे ते या संदर्भात बोलूच शकत नाही। 2017 साली आपले सरकार होतं आणि दोन वेळा कायदा सुव्यवस्था प्रकरणाने याला परवानगी नाकारण्यात आली होती, त्यावेळी याच म्हणजे तुमच्या सरकारच्या काळात विरोधात असणारे नेते याला सपोर्ट करत होते, अनेकांच्या पाठीशी देखील उभे राहिले आणि आताही परवानगी मिळाली, पुन्हा एकदा तोच वाद। म्हणूनच मी सांगितलं की याची परवानगी देणं चुकीचं होतं। हिंदी शर्जील उस्मानी नाम का सड़े दिमाग का कोई व्यक्ति महाराष्ट्र के पुणे में आकर हिंदुओं को सड़ा कहता है, हम इसको सहन नहीं कर सकते। ये बिल्कुल गलत बात है। महाराष्ट्र की सरकार ने इसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। महाराष्ट्र में राज किसका है? क्या मुगलों का राज चल रहा है कि महाराष्ट्र में आकर हिंदुओं को कोई भी गाली दे दे और उसके ऊपर कोई कार्रवाई न करे? और सरकार ये पहले से जानती थी कि ये जो परिषद आयोजित की गई है, ये परिषद मात्र केवल इसलिए आयोजित की गई है कि अलग अलग समाजों में दुर्भावना पैदा हो, दो समाजों के खिलाफ बोला जाए, समाजों को गाली दी जाए और उसके माध्यम से एक प्रकार से कानून व्यवस्था का प्रश्न निर्माण हो, इसके लिए यह परिषद आयोजित की जाती है। इससे पहले भी इन्होंने यही किया है, बावजूद उसके उनको परमिशन भी दी जाती है और वहां आकर हिंदुओं को सड़ा कहने वाले इस प्रकार के लोग अगर वहां पर आते हैं और हिंदुओं को खूनी कहते हैं तो इसको सहन नहीं किया जा सकता। इनके खिलाफ तुरंत अगर कार्रवाई नहीं की गई तो भारतीय जनता पार्टी आंदोलन करेगी। 48 घंटे हो गए सर, लेकिन अब तक सत्ता पार्टी के मंत्री ने कुछ बयान दिया है। पुणे पुलिस से हमारी बात हुई, वहां के सूत्र कह रहे हमें पूरे भाषण में कहीं पे भी विवादास्पद बातें नहीं नजर आ रही। देखिए, बिल्कुल भाषण सबके सामने है, बहुत स्पष्ट रूप से उसने कहा है और अगर कार्रवाई नहीं हुई तो इसका मतलब सीधा है, ठाकरे सरकार के आशीर्वाद से इस प्रकार का बयान उसने दिया है। शेतकऱ्यांच्या बाबतीत दुंडपली भूमिका शिवसेनेची पाहायला मिळते आहे। राज्यातली गर्दी अशी वक्तव्य केली जात आहेत, सरकार अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जाते, येत्या काळामध्ये अशा कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्नचिन्ह निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असेल? याला जबाबदार 100% सरकार असेल, कारण या सगळ्यांची सगळी माहिती सरकारजवळ आहे। इंटेलिजन्स जवळ या प्रत्येकाचं डोझियर आहे, इंटेलिजन्स जवळ या प्रत्येकाने कुठे कुठे लोकांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले याची माहिती आहे। असं सगळं माहीत असताना जाणीवपूर्वक असे कार्यक्रम केले जातात, त्याला परवानगी दिली जाते, त्यामुळे अशा कार्यक्रमावर आणि असं वक्तव्य करणाऱ्यावर जर कारवाई झाली नाही तर याचा सरळ अर्थ हा असणार आहे की याला ठाकरे सरकारचा आशीर्वाद आहे। भूमिका जी आहे ती पुन्हा एकदा संशयास्पद पाहायला मिळते आहे। एकीकडे राज्यात मोर्चा झाला त्यावेळी शिवसेनेचा एकही नेता आला नाही,
दुसऱ्या बाजूला आज शिवसेनेचे नेते स्वतः संजय राऊत असतील आणि खासदार असतील, दिल्लीतल्या आंदोलनाची काही भेटीगाठी करतायत काय नेमकं बघा? शिवसेनेला भूमिकाच नाहीये, हा भूमिका नसलेला पक्ष आहे. आपण म्हणतो ना बिनपेंद्याचा लोटा, तशी यांची अवस्था आहे, कधी इकडे आहेत कधी तिकडे आहेत. त्यामुळे भूमिका नसलेले अशा प्रकारचे हे लोक आहेत. हे राज्यसभेत वेगळी भूमिका घेतात, लोकसभेत वेगळी भूमिका घेतात, मुंबईत वेगळी भूमिका घेतात, दिल्लीत वेगळी भूमिका घेतात. भूमिका नसलेले अशा प्रकारचं बिनपेंद्याचं काम शिवसेनेचं चाललं. देखिए शिवसेना ये बिनपेंदे का लोटा होता है, उस प्रकार की इनकी अवस्था है. ये राज्यसभा में दूसरी भूमिका लेते, लोकसभा में और भूमिका लेते, मुंबई में तीसरी भूमिका लेते, दिल्ली में चौथी भूमिका लेते, इनकी अपनी कोई भूमिका नहीं है.